शहर के यातायात विभाग की ओर से रास्ता सुरक्षा सप्ताह समारोह का कार्यक्रम सुरेश भट्ट सभागृह में आयोजित किया गया था। इस मुख्य समारोह में जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिला परिषद की कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, ग्रामीण पुलिस अधीक्षक विशाल आनंद, महामार्ग पुलिस अधीक्षक यशवंत सोलके, संजय दशपुते, शिक्षणाधिकारी रविन्द्र काटुलकर, विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, डॉक्टर निवृत्ति राठौर उपस्थित हुए थे। इस कार्यक्रम में मान्यवरों द्वारा रास्ता सुरक्षा के नियम व जानकारी दी गयी। विभागाचे अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधूंनो, डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, ड्रायव्हिंग स्कूलचे पदाधिकारी, ट्रक्स ओनर युनियनचे पदाधिकारी, शाळेचे प्रतिनिधी व वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले मुलं, जे काही शाळेचे प्रतिनिधी आपण म्हणू त्यांना, सर्वांचं स्वागत आहे। साधारण 7 दिवसाचा आपण हा कार्यक्रम केंद्र शासनाने जे काही निर्देश दिलेले त्याप्रमाणे राबवण्यात आलेला। 11 ते 17 पर्यंत आपण हा कार्यक्रम 11 उद्घाटन करून आणि आज शेवटचा दिवस समारोप करून याप्रमाणे 7 दिवस विविध कार्यक्रम आपण राबवले। या कार्यक्रमाचा एकच उद्देश होता की रस्ता सुरक्षा, जीवन सुरक्षा। रस्त्यावर जर आपण व्यवस्थित राहिलो तर आपण आपले जीवन वाचवू शकू। कार्यक्रम प्रति मंचावर उपस्थित मान्यवर तसेच सभागृहात उपस्थित सर्व वाहन चालक, अधिकारी, कर्मचारी, डीलर्स, ड्रायव्हिंग स्कूल यांचं मी स्वागत करतो। रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी वर्षाच्या प्रारंभी हा विभागाद्वारे पूर्ण संपूर्ण भारतात साजरा केला जातो। साजरा करण्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की रस्त्यावर कोणी मरू नये आणि रस्त्यावरची हानी टाळावी, या दोन उद्देशातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे एक संविधानामध्ये दिलेलं जे वचन आहे जीवितांचं रक्षण करण्याचं, ज्या जीवितांचं रक्षण करण्याची हमी या संविधानाची या रस्ता सुरक्षेद्वारे प्रतीत होते। कैमरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर।